प्रेक्षक हो नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। मी अमोल जोशी। आज आपल्या भेटीला आलेला आहे निनाद शुक्ल। निनाद हा जन्मजात अंध अर्भक म्हणून तो जन्माला आला, मात्र जन्मजात अंध असणाऱ्या एका मुलाचा यशाची वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करू पाहत असलेल्या एका शास्त्रीय गायकापर्यंतचा प्रवास हा अत्यंत इंटरेस्टिंग आहे। हा प्रवास जाणून घेण्यासाठी आज आपण त्याला बोलवलेला आहे। निनाद, स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओमध्ये। निनादचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण अगदी तंतोतंत जुळावी अशीच निनाद शुक्लची कहाणी। जन्मतःच अंध असणाऱ्या निनादला संगीताची आवड लहानपणापासूनच होती। अडीच वर्षांचा असल्यापासूनच निनाद आपलं गाणं रेकॉर्ड करून ऐकायचा। बालगीतांपेक्षाही गीत रामायण, सुगम संगीत, भावगीत यामध्ये तो रमायचा। वयाच्या 6व्या वर्षी आकाशवाणीच्या माध्यमातून त्यानं पहिला परफॉर्मन्स केला आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही। अनेक दिग्गज गायकांसमोर आपलं गाणं सादर करण्याची त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यानं सोनंही केलं। अगदी हट्टाने शास्त्रीय गायनही निनाद शिकला। डॉक्टर विजय साठे यांच्याकडून त्यानं मेवाती घराण्याची गायकी गुरुकुल पद्धतीनं घेतली। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी गायन आणि हार्मोनियम वादनात त्यानं अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद ही पदवीही मिळवली। अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक पुरस्कारही निनादने पटकावले आहेत। काही शिष्यवृत्त्याही त्याने मिळवल्या आहेत। संगीत क्षेत्रातल्या या यशस्वी कामगिरीबरोबरच त्यानं तत्वज्ञान या विषयात MA केलंय। पुण्यातच लहानाचा मोठा झालेला निनाद आज गाण्याच्या कार्यक्रमासाठी अनेक शहरांमध्ये प्रवास करतो आणि त्यासाठी निनादला त्याच्या आई वडिलांचा खूप मोठा पाठिंबा आहे। आपल्याकडे असलेलं ज्ञान इतरांनाही द्यावं या उद्देशानं आता त्याने स्वतःचे क्लासेसही सुरू केलेत। देवाने जरीही त्याची दृष्टी हिरावून घेतली असली तरीही त्याला आवाजाची अनोखी देणगी दिली आहे आणि याच देणगीच्या जोरावर तो एक शास्त्रीय गायक म्हणून आपलं नाव सिद्ध करतोय। आपल्या अंधत्वावर मात करत निनादनं संगीताची केलेली ही अनोखी वाटचाल खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच निनादच्या याच वाटचालीला Zee 24 तासचा सलाम। निनाद, तुझा जन्म झाला तोच एक अंध मुलगा म्हणून तुझा जन्म झाला आणि ज्यावेळी एखादा मूल अंध असतं किंवा सर्वसामान्य मुलांपेक्षा कुठल्याही बाबतीत वेगळं असतं त्यावेळी त्याचं बालपण देखील इतरांपेक्षा काही अंशी किंवा बहुतांशी वेगळं असतं, तर तुझं बालपण कसं होतं? माझं बालपण आता खरं तर सांगता खूप येईल पण वेगळं असं मला वाढवलं नाही आई वडिलांनी की बाबा ह्याला दिसत नाही ते ह्याला काय करता येईल आपल्याला वेगळं असं, तर वेगळं असं नाही वाढवलं। लहान असताना फक्त एक अडचण अशी आली की एंटरटेनमेंटचं मला साधन नव्हतं त्यावेळेस की बाबा जसं इतर मुलं कार्टून फिल्म्स वगैरे बघू शकतात तर तसं काही मला नसल्यामुळे लहान असताना बाबा चल गाणे ऐकूया त्याला आपण काहीतरी त्यानिमित्ताने याचाही वेळ जाईल छान वाटेल ह्याला म्हणून असं म्हणून सुरुवात झाली। किंवा कॅसेट्स त्यावेळेला टेप आणि कॅसेट्स हे प्रचलन होतं त्यावेळेला, तर तेव्हा कॅसेट टेप रेकॉर्डर वगैरे मला आणून दिला आणि गंमत म्हणजे तुम्हाला सांगायचं तर 2.5-3 वर्षाचा असताना सुद्धा मी छानपैकी ऑपरेट करू शकत होतो टेप रेकॉर्डर आणि कॅसेट्स। बरं, हां, म्हणजे छानपैकी लावणं, रिव्हर्स करणं, फॉरवर्ड करणं किंवा रेकॉर्डिंग करणं हे सुद्धा मला त्यावेळेला जमायला लागलं। नंतर आणखीन एक विषय जर सांगायचा तर माझे आजोबा आई वडील मला वाचून दाखवायचे गोष्टी वगैरे लहान, तर त्याच्यामध्ये मला खूप रस वाटायचा त्यावेळेस। म्हणजे तासन तास माझा हट्ट एकच असायचा, एकतर मला गाण्याची नवीन कॅसेट घ्यायची असायची नाहीतर मग एखादं छान पुस्तक वाचून दाखवावं कोणीतरी। त्या काळातल्या संगीताच्या काय काय आठवणी तुला येतात? ऍक्च्युली म्हणजे की तुम्हाला जसं मगाशी मी सांगितलं की रेकॉर्डिंग मी शिकलो, रिव्हर्स करायला शिकलो, गाणं ऐकायचं
तर ते नुसतं ऐकत नव्हतं, तर ते तसं म्हणण्याचाही मी हळूहळू प्रयत्न करायला लागलो. आता ते तसं तर मला काही येणार नव्हतं, मी खूप लहान होतो, सूर नाही काही नाही गळ्यामध्ये तेव्हा, पण तरी सुद्धा ते तसं म्हणायचा प्रयत्न करून आपल्याला तसं आलं पाहिजे असं एक मनामध्ये सारखं त्यावेळेला वाटायचं. आणि मग ते म्हणून बघणं, मग काय थोडा थोडा सूर यायला लागला असं म्हणून 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 गळ्यामध्ये. आणि मग मी वयाच्या जवळजवळ 4th वर्षी माझं नाशिक आकाशवाणीवरती कार्यक्रम झाला गाण्याचा, आणि त्यावेळेला नुकतंच नाशिक आकाशवाणी केंद्राची स्थापना झाली होती 94 ती गोष्ट आहे. अच्छा, 4th वर्षी वयाच्या. हा बर. आणि त्यावेळेला कानडा राजा पंढरीचं हे गाणं मी पहिल्यांदा आकाशवाणीवरती सादर केलं. आणि मग काही जण म्हणले की अरे याला तुम्ही क्लासला का नाही घालत, चांगला वाटतो याचा आवाज, हा काही करू शकेल का. त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं की बाबा याला दिसत नाही म्हणून आपण याला ना गाण्यातच घालूयात, असं काही त्यावेळेला डोक्यात नव्हतं. ओके. हा काही नाही, पण असं ठरलं की चला बाबा सगळे म्हणतायत ना क्लासला तर बघूयात काय करतोय म्हणून. मग हळूहळू मला क्लासला घातलं, कॉलनीमध्ये क्लास होता. अच्छा. तर मग तिथे सगळ्यांसोबत गाणं म्हणायचो, हळूहळू सारे गम पधनी हाताने मला पेटीवर वाजवायला दाखवलं कसं असतं, कुठे कुठला स्वर आहे, कोमल कशाला म्हणतात, शुद्ध कशाला म्हणतात. ते एकदा हातामध्ये बसलं, आणि हातात बसल्यानंतर गंमत काय व्हायला लागली की मी कॅसेटवर जे जे ऐकायचो ते वाजवता येतं का असा प्रयत्न पण करायला लागलो मी. बरं. म्हणजे जवळजवळ 99% हार्मोनियम माझी मी शिकलोय वाजवून वाजून. क्लासिकल म्युझिकसुद्धा मला कशी आवड लागली त्याची एक मजेदार गोष्ट आहे. मी आणि वडील एकदा एका घराखाली काहीतरी उभं होतो, आणि आई काहीतरी कामानिमित्त वर गेली होती, तर त्या घरामधून तंबोऱ्याचा आणि असा इकार लावल्याचा आवाज सारखा येत होता. तर बाबांना मी म्हटलं की हे काय, मला कळत नाही, हे आजपर्यंत असं काही ऐकलं नाही आम्ही. गीत रामायण ऐकलं, सुधीर फडक्यांची भावगीतं ऐकली, आणि हे सगळं ऐकायला लागल्यामुळे बालगीतं वगैरेंची आवड फारशी निर्माणच झाली नाही कधी. तर ते सगळं ऐकलं, आणि मग बाबांना, बाबा म्हणले अरे याला क्लासिकल म्हणतात, हे शास्त्रीय संगीत असतं, हे असंच असतं, थोडं स्लो असतं, थोडं गंभीर असतं, ह्या आपली जी सुगम संगीत आहे त्याच्यापेक्षा याची बैठक थोडी निराळी आहे, गंभीर आहे. तर म्हटलं मग मला याची कॅसेट आणायची, मला हे गाणं मला ऐकायचं. तर त्यावेळेला भारतरत्न पंडित भीमसेन जोशींची बेगुन गुणगा नावाची कॅसेट नुकतीच बाजारात आली होती, 94 गोष्ट आहे ही. अच्छा. तर ती हट्ट करून मी आणायला लावले घरी, आणि ती ऐकल्यानंतर मात्र मला की आपण गायचं वा असं, म्हणजे काही कळत नव्हतं, तान कशाला म्हणतात, आलाप काय, पहिली बंदिश, दुसरी बंदिश, ख्याल वगैरे, हे तर काही त्यावेळेला म्हणजे नव्हतंच काही कळत, पण ते जे आहे ते छान आहे, हे असं आलं पाहिजे, असं हे खरं गाणं, हे त्याच्या वेळेला डोक्यात बसलं. आणि मग सुरू झाला प्रवास. मग पुढे पंडित जसराजजींचा मुलतानी मी ऐकला, त्याची मजा झाली की एका पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं की राग आणि रोग, म्हणजे कुठल्या रोगावरती कुठला राग प्रभावी ठरेल असं. तर त्यावेळेला डोळ्यांकरता ते लिहिलं होतं की मुलतानी हा एक चांगला राग आहे डोळ्यांसाठी, काही फायदा होऊ शकेल तर बघा. तर गंमत म्हणून मी संगीत तर चालूच होतं, पण बघूयात गंमत म्हणून ट्राय करूयात काय. त्याला पंडित जसराजजींचा मुलतानी मी पहिल्यांदा ऐकला, आणि तेव्हापासून गाण्याचं वेडच सुरू झालं. की आणि खरोखरच नाही त्या गाण्यावरती आज तागायत त्या गाण्याचं एवढं, म्हणजे त्यावेळेला जेवढं होतं तेवढंच आकर्षण आजही कायम आहे. ही नेमकी काय गोष्ट असते जी ज्याला तो आता आकर्षण म्हणतोस किंवा जे गवसण म्हणतो की हे काम आपलं आहे, तर तो काय क्षण होता किंवा असे कुठले कुठले क्षण तुला आठवतात की जे टर्निंग पॉइंट ठरले? असं नक्की एक क्षण नाही सांगता येत की ज्या दिवशी फिक्स झालं की गाण्यासाठी मी आणि माझ्यासाठी गाणं आहे असं प्रॉपर नाही आठवत कुठला क्षण, पण जसं ऐकत गेलो ना तेव्हा एक वाटलं की अरे गाणं तर हेच गायचं आपण. म्हणजे इतरही गाणं त्यावेळेला ऐकत होतोच, भावगीतं, भक्तिगीत, आणि ते आवडतही होतं कारण ते तर मूळ होतं माझं. पहिल्यांदा मी गीत रामायण ऐकलं, नंतर सुधीर फडक्यांचं गाणंही म्हणजे भावगीतं, चित्रपट गीतं मराठी ती ऐकली, त्यामुळे ते तर होतंच. पण क्लासिकल ऐकल्यानंतर असं वाटलं की येस हेच गाणं खरं गाणं ना, आपण आता ह्यात
म्हणजे हे गायचं स्टेजवरती, हे आपल्याला असं गाता आलं तर आणि आपल्यावरती त्याचा प्रभाव पडतो ना, त्यानुसार आपलं आयुष्य घडत जातं पुढे. हे नक्कीच. एकीकडे तुझा संगीताचा प्रवास सुरू होता, त्याचबरोबर तुझ्या शिक्षणाची काय नेमकी अवस्था होती, तू काय शिकलास गाण्याव्यतिरिक्त? गाण्याव्यतिरिक्त माझं एम ए झालं आहे फिलॉसॉफीमध्ये. मला तत्वज्ञानाची खूप आवड होती, की जसं मला लहान असताना गोष्टी वगैरे वाचून दाखवायचे, तसं पुढे पुढे ते वाढत गेलं आणि मग वेगवेगळे ग्रंथ वाचून दाखवणं, मग रामायणातल्या गोष्टी ज्या आधी वाचल्या, भागवत कृष्णाच्या गोष्टी वाचल्या आधी. तत्वज्ञान हा तुझा आवडता विषय हो आणि संगीत हा दुसरा तुझा आवडता विषय. येस. तर या दोघांचं काही नातं आहे असं तुला वाटतं? तसा पाहायला गेला ना तर हा प्रश्न थोडा अवघड आहे. पण कसं झालं माहिती का, एक बैठक ज्याला आपण म्हणतो ना ती प्राप्त झाली व्यक्तिमत्वाला, की एक छान तत्वज्ञानाचा विचार होता, अध्यात्माचा विचार. मला माझा जास्त करून ओढा हा आध्यात्मिकतेकडेच राहिला आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे जसराजजींचं गाणंही मला आवडण्याच्या मागचं खरं कारण तेच आहे, की अनंत हरी नारायणापासून केलेली सुरुवात किंवा मंगलम भगवान विष्णू ह्या मंत्रांनी केलेली सुरुवात आणि एक प्रकारची मनःशांती प्रेम त्यातनं मिळत गेलं मला. तर तत्वज्ञान वाचताना तेच झालं की योग वेदांत, म्हणजे मी जास्त करून इंडियन म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचा मी जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, योग असेल वेदांत असेल. ओके. आणि संगीतात मला त्याचा खूप फायदा झाला, न कळत झाला. या गप्पा आपण अशाच निनाद सुरू ठेवूया. तू केवळ गाणं गातोस असं नाही तर तू हार्मोनियम वाजायला सुद्धा शिकलास आणि त्याची सुद्धा एक वेगळी गोष्ट तुझ्याकडे आहे. हो. ती सुद्धा आम्ही ऐकणार आहोत. एक ब्रेक घेऊया प्रेक्षक हो, ब्रेक नंतर आपण या गप्पा सुरू ठेवूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत निनाद शुक्लशी. निनाद, एकीकडे तुझा गाण्याचा प्रवास, गाणं शिकणं सुरू होतं, त्याचबरोबर तू हार्मोनियम देखील शिकलास. हो. तर हार्मोनियम तू का शिकलास किंवा शिकावं असं तुला का वाटलं? हा, हार्मोनियम या वाद्याचं आकर्षण होतं लहान असल्यापासून. ते कसं झालं की सारेगमा पदनिसात शिकल्यानंतर जे काही गाणं मी ऐकत होतो रोज कॅसेट्सवरती, तर ते वाजवता येतं का आपल्याला, हा छंद जडला. आणि ते वाजवता आल्यानंतर इतका आनंद व्हायचा आणि असंच हार्मोनियमचं आकर्षण माझं वाढत गेलं. हार्मोनियममध्ये पण मी विशारद केलं आहे, त्याच्यामुळे मी सगळे लाईट म्युझिकचे जे जे कार्यक्रम आहेत म्हणजे भजनं भक्ती गीतं, तर त्याला मी स्वतः हार्मोनियम वाजवून हे करतो. आम्हालाही त्याची एक झलक ऐकायला आवडेल. फारच छान निनाद. तुझ्या या सगळ्या प्रवासात तुला साथ दिलेल्या किंवा हा प्रवास जवळून बघितलेल्या काही मंडळींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. तर तुझ्या डाव्या बाजूला एक स्क्रीन लागलेली आहे, या स्क्रीनवर त्या प्रतिक्रिया दिसतील आणि आपल्याला ऐकू येतील. बघूया ते काय म्हणतात. मुलगा म्हणून म्हणाल तर तो जिद्दी खूप आहे अगदी लहान असल्यापासून. आणि पहिलीपासून म्हणजे त्यांनी तिसरीपासून नॉर्मल शाळेत जशी ॲडमिशन घेतली तसं तो व्यवस्थितच आहे, म्हणजे अभ्यासात प्रचंड हुशार आहे. म्हणजे आम्ही वाचून दाखवलं आहे आणि त्यांनी ते पूर्ण केलं आहे. आणि गायनाचं म्हणाल तर माझ्याबरोबर तो म्हणजे माझ्याशिवाय तो येऊ नाही शकला, पण पूर्णपणे कधीही न कंटाळता न कटकट करता
किंवा कंटाळा आला आहे किंवा यायचंच नाही असं कधीही केलं नाही, म्हणजे मला आठवत नाही. कदाचित कधी कधी मी कंटाळली असेन, पण तो कधीही कंटाळला नाही यायला. आणि अजूनही तो तसाच आहे, म्हणजे रियाज आणि गाणं हे त्याचं मेन एम आहे. माझ्या त्याला अतिशय खूप खूप शुभेच्छा आहेत. आमचं पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ त्याला तर राहणारच आणि राहीलच. आणि त्याने त्याचं एम जे आहे, त्याचं जे शिखर आहे, ते त्याने लवकरात लवकर गाठवं अशी आम्ही त्याला शुभेच्छा देतो. त्याला गाण्याची जाण आहे, त्याला सुरांची जाण आहे, त्याला संगीत कसं सादर करावं हे त्याला आता बऱ्या अतिशय चांगल्या तऱ्हेने त्याला उलगडलं असल्याकारणाने त्याच्या मैफिली खूप चांगल्या तऱ्हेने होत आहेत हेही आपण बघतच आहोत. शिवाय त्यांनी ज्या जिद्दीनं त्यांनी फिलॉसॉफी एम ए केलेलं आहे, ज्या जिद्दीनं तो शिक्षणात पुढे गेलेला आहे, त्याने मी असं म्हणेन की खरंच डोळ्यांची गरज आहे का. त्यांनी माझा जे कॉन्फिडन्स वाढवला आहे आणि त्यांनी मला जे शिकवलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे आणि इतकं छान शिकवतात, जोपर्यंत पहिली ओळ संपत नाही आणि आपल्याला नीट प्रॉपर येत नाही तोपर्यंत ते दुसरी ओळ घेतच नाही. आणि आम्हाला पण आमचे असे गुरु आम्हाला मिळाले त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे त्यांच्याबद्दल. तर निनाद, या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यावर आता तुझी प्रतिक्रिया. या सगळ्या प्रवासामध्ये महत्त्वाचा ज्यांनी रोल केला ते माझे आई वडील आणि माझे गुरुजी. बस त्यांना कुठेतरी मी आनंद देऊ शकलो ह्यातच माझं आयुष्याचं मला मोठं समाधान वाटतं. आणि म्हणायला गेलं तर आत्ता मी सध्या थोडेफार क्लासेस सुरू केले आहेत, त्याच्यामुळे तिची प्रतिक्रिया आपण पाहिली काकूंची की खरोखरच म्हणजे मला गुरु वगैरे म्हटलं की मी अगदी संकोच होतो, कारण मी काही गुरु वगैरे नाही, मी जस्ट शिकवतो. पण मी एकच विचार करतो की मी जे शिकवतो आहे त्यातून समोरच्याला समाधान मिळत आहे का. गप्पांचा सिलसिला आपण असा सुरू ठेवूया, पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत निनाद शुक्लशी. हा सगळा प्रवास शिक्षणाचा, संगीताच्या शिक्षणाचा करत असतानाचे काय काय अनुभव तुला शेअर करावेसे वाटतात. खरं तर सांगण्यासारखं खूप आहे, कारण मुळात आपल्या आयुष्यामध्ये योग्य तो गुरु योग्य त्यावेळी मिळणं हा याच्या इतकी भाग्याची गोष्ट कुठलीच नसते. म्हणजे मी 6वीत असताना माझे गुरुजी डॉक्टर विजय साठे यांच्याकडे मी गाणं शिकायला सुरुवात केली. तर एक वडील ज्याप्रमाणे मुलाला सांभाळतात मोठं करतात त्या पद्धतीने मला सरांनी वाढवलं. माझं गाणं जेव्हा सुरुवातीला सरांनी ऐकलं, कारण त्यावेळेलाही मी ख्याल गात होतो, माझ्या मनाने कार्यक्रमही छोटे छोटे चालूच होते त्यावेळेस, पण त्यावेळेला सरांनी मला असं सांगितलं की तुझा गळा हा मेवाती घराण्याच्या पद्धतीने गायना योग्य आहे, त्या गाण्यासाठी ते गाणं झेपण्यासाठी योग्य आहे. तर त्यावेळेला सरांनी मला शिकवायला सुरुवात केली. त्यांच्याकडे सुरुवातीला मी राहून शिकलो होतो. भैरव, सकाळचा भैरव हा बेस राग की त्याच्यापासून सुरुवात झाली. सकाळी भैरव, दुपारी मुलतानी आणि संध्याकाळी पुरिया, अशा 3 रागावरती काही वर्ष आम्ही मेहनत सरांनी माझ्यावरती घेतली म्हणजे आणि तयार केलं मला की येस. आणि मग आता काय कारण होतं काय की ह्या शास्त्रीय संगीतामध्ये राग नसतात शिकायचे, शिकायची असते महत्त्वाची ती गायकी. की एकदा ठराविक रागानुसार ती गायकी तुमच्या गळ्यावरती एकदा चढली की मग तुम्ही एक काय 8-8 राग एका दिवशी सुद्धा शिकून जाल. आज 16 वर्ष झाले मी सरांच्याकडे शिकतोय, अजूनही मला असं वाटत नाही की आता बास किंवा आता खूप केलं आपण किंवा खूप शिकलो आता शिकायचं काय. फक्त आता एक असं वाटतं की जे काही शिकलोय किंवा शिकत राहणार आहे पुढे ते योग्य पद्धतीने सादर आपल्याला करता आलं पाहिजे. या अनुषंगाने काय काय स्वप्न तू बघतोस. स्वप्न तर खरंतर खूप आहेत अनंत, त्याला काही म्हणजे तोड नाही स्वप्नांना. पण मेन मला शास्त्रीय गायक होण्याची खूप इच्छा आहे आणि अगदी मोठमोठ्या मैफिलींमध्ये, अगदी म्हणजे जसं सवाई गंधर्व वगैरे अशा मोठमोठ्या मैफिलींमध्ये आपण गावं ही एक इच्छा आहे. नंतर मला परदेशी जायची पण इच्छा आहे. कॅलेंडरच्या सगळ्या तारखा माझ्या भरून जाव्यात कार्यक्रमांनी ही माझी इच्छा आहे.
तुझ्या ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. थँक्यू. तुला उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य लाभो, सगळी स्वप्न पूर्ण होत या शुभेच्छा. आणि थँक्यू व्हेरी मच तू आमच्या स्टुडिओत आलास आणि आमच्याशी गप्पा मारल्यास. थँक्यू व्हेरी मच. मलाही खूप आनंद झाला की तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम तुमच्या वाहिनीवरून दाखवत आहेत की जेणेकरून जी मंडळी थोडीशी निराश झालेली आहेत त्यांच्या आयुष्यातल्या काही समस्यांमुळे त्यांना एक नवीन दिशा, नवा मार्ग यातून नक्कीच मिळेल. थँक्यू व्हेरी मच की मला इथे बोलवलं, खूप बरं वाटलं. माझा विचार, माझ्या गोष्टी मला तुमच्यासोबत वाटून घेता आल्या. खूप खूप धन्यवाद. जाता जाता या कार्यक्रमाचा शेवट मात्र आपण तुझ्याच गाण्याने करणार आहोत. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.